नमस्कार, मी संदीप चन्ने. माझं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मूलभूत हक्क व कर्तव्य, वर्ग 12 राज्यशास्त्र मधील प्रकरण क्रमांक 2, मूलभूत हक्क व कर्तव्य, यामधील महत्त्वाचे मुद्दे. हक्क म्हणजे काय? तर माणूस व नागरिक या नात्याने केलेल्या न्याय्य मागण्या व अधिकार आहेत. हक्क म्हणजे काय? तर माणूस व नागरिक या नात्याने केलेल्या न्याय्य मागण्या व अधिकार आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीने मानवी हक्कांची सनद जाहीर करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही महत्त्वाची मूल्य जगाला दिली. अमेरिकन संविधानात घटना दुरुस्ती करून बिल ऑफ राईट्स या नावाने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला. दुसऱ्या महायुद्धानंतर चीन, जपान, कॅनडा, म्यानमार यासारख्या अनेक देशांनी राज्यघटनेत मूलभूत हक्काचा समावेश केला आहे. भारताच्या संविधानाने मूलभूत हक्काचे महत्त्व लक्षात घेऊन 3 भागात 6 प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. 12 ते 35 या कलमांमध्ये त्यांचा समावेश आहे. भारताच्या संविधानाच्या कलम 12 नुसार राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे काय याची व्याख्या देण्यात आलेली आहे. राज्य म्हणजे काय? तर भारताच्या संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्यांची विधिमंडळे, शासन संस्था आणि स्थानिक शासन संस्था, तसेच भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर अधिकारी संस्था होय. कलम 13 कलमानुसार मूलभूत हक्कांचा संकोच किंवा भंग होत असेल तर त्यास न्यायमंडळ घटना बाह्य आहे म्हणून घोषित करू शकते. म्हणजे एखादा कायदा असा जर सरकारने बनवला की ज्यामुळे मूलभूत हक्काचा भंग होत असेल किंवा संकोच होत असेल तर न्यायमंडळ ते घटनाबाह्य आहे असे घोषित करू शकते. त्यास न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? संसद जर मूलभूत हक्काच्या विरोधात जाऊन एखादा कायदा बनवित असेल तर तो कायदा रद्द ठरवण्याचा अधिकार हा न्यायमंडळाला आहे. त्याच्यानंतर शासनाकडून मूलभूत हक्कांवर अतिक्रमण झाल्यास घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांमुळे कलम 32 यांचे संरक्षण करता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की कलम 32 खेरीज बाकीच्या कलमांना महत्त्व राहणार नाही, कारण मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यानंतर कलम 32 अंतर्गत कोणताही नागरिक त्याच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी न्यायमंडळाकडे रिट्स लागू करू शकते. न्यायमंडळाकडून भारताच्या संविधानानुसार काही मूलभूत हक्क हे फक्त भारतीय नागरिकांनाच मिळतात तर काही हक्क हे सर्वांना मिळतात. सरकारीत नोकरीत समान संधी, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशासारख्या काही मूलभूत हक्कांचा लाभ भारताच्या नागरिकांनाच घेता येतो, तर समतेचा हक्क, कायद्यासमोर समानता, जीविताचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क सर्वांना लागू होतो. राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क अमर्याद नाहीत, तर त्यावर काही वाजवी मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ आणीबाणीच्या काळामध्ये सारखे मूलभूत हक्क रद्द केले जातात, तसेच आपल्या हक्कांवर रास्त मर्यादाही त्याच्यावर आहे. आता पहा, मूलभूत हक्क जे आहे हे मूलभूत हक्क त्यांना विशेष संरक्षणसुद्धा प्रदान करण्यात आलेलं आहे. संविधानात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की हे हक्क शासनावर बंधनकारक आहेत, शासन या हक्कांवर अतिक्रमण करू शकणार नाही. मूलभूत हक्कांचे जे महत्त्व आहे, समता आणि स्वातंत्र्य हे लोकशाहीचे 2 आधारस्तंभ आहेत. समता आणि स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तीला सर्वांगीण विकास साधता येत नाही. समता, स्वातंत्र्य आणि न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही महत्त्वाची मूल्ये संविधानाच्या उद्देशपत्रिकेत व्यक्त करण्यात आली आहे. आता मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये. यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक परिस्थितीचा विचार करून तसेच स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन सुयोग्य मूलभूत हक्क बहाल करण्यात आले. 6 प्रकारची स्वातंत्र्य तर कलम 32 हक्कांच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या 5 वेगवेगळ्या आदेशांची माहिती आहे. मूलभूत हक्क अमर्याद नाहीत,
कारण राष्ट्राची एकता व अखंडता धोक्यात येईल, परदेशाशी असलेली मैत्री याला धक्का पोहोचेल, सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता, न्यायालयाचा अवमान असे भाषण करता येणार नाही. भारताच्या संविधानातील जे मूलभूत हक्क आहेत, यामध्ये भारताच्या मूळ संविधानामध्ये 7 प्रकारच्या मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली होती, परंतु 1978 44व्या दुरुस्तीने 44व्या दुरुस्तीने घटना दुरुस्तीने संपत्तीचा जो हक्क आहे, संपत्तीचा हक्क हा भाग 3 वगळण्यात आला आणि तो कलम 300 क टाकण्यात आलेला आहे आणि त्याला वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या भारताच्या संविधानात 6 मूलभूत हक्क आहे. समतेचा हक्क जो आहे कलम 14-18, ज्याच्यामध्ये समता हा लोकशाहीचा आधार आहे. समतेचा हक्क दिल्याशिवाय इतर हक्क वापरता येत नाहीत, म्हणून भारताच्या राज्यघटनेत समतेच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणे हा या हक्काचा उद्देश आहे. त्याच्यानंतर कायद्यापुढे समानता. पहा, 14-18 या कलमांमध्ये जो पहिलं आहे, म्हणजे कलम 14 जे सांगण्यात आलेले आहे, कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता म्हणजे काय? तर सर्व व्यक्ती हे कायद्यासमोर समान आहेत, समान असतात आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण दिले जाईल. जात, लिंग, धर्म, आर्थिक दर्जा अशा कोणत्याही आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही. कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते. कायद्यासमोर समान वागणूक व कायद्याने समान संरक्षणाची हमी जरी दिली तरी शासन काही मागासवर्गीयांच्या हितासाठी व समाज हितासाठी कायदे करू शकते. त्यानंतर कलम 15, भेदभावास प्रतिबंध. भेदभावास प्रतिबंध यामध्ये भारताच्या नागरिकात धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण या अशा कोणत्याही आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही. इस्पितळे असेल म्हणजे दवाखाने, चित्रपटगृहे, विहिरी, तलाव, नद्या, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सर्व नागरिकांना मुक्त प्रवेश असतो. प्रवेशासाठी या ठिकाणी भेदभाव करता येत नाही, परंतु यास काही अपवाद आहेत. वैधानिक म्हणजेच कायदेशीर मालमत्तेचा हक्क हा 300 क देण्यात आलेला आहे. ठीक आहे. समान संधी कलम 16. 14 कायद्यापुढे समानता, 15 भेदभावास प्रतिबंध, 16 समान संधी. समान संधी म्हणजे काय? तर सार्वजनिक क्षेत्रात नोकरी प्राप्त करताना सर्व नागरिकांसाठी धर्म, वंश, जात, लिंग अशा कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही, पण या अधिकारावर काही बंधने आहेत. भारताच्या संविधानानुसार नोकरीतील आरक्षणाचे धोरण समतेच्या हक्कावर गदा आणत नाही. त्याच्यानंतर कलम 17, अस्पृश्यतेवर बंदी. अस्पृश्यतेवर बंदी यामध्ये काय? तर भारताच्या समाजाला कलंक असलेली अस्पृश्यता कायद्याने नष्ट केलेली आहे. विषमतेचा सर्वात दाहक आविष्कार म्हणजे अस्पृश्यता होय. समाजातील एका गटाला शतकानुशतके अस्पृश्य मानून जी हीनपणाचे वागणूक दिली जात होती ती मानवतेशी विसंगत होती. समाजातील ही विषमता दूर करण्यासाठी तसेच मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी अस्पृश्यता पाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. संसदेने नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 संमत करून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने फौजदारी गुन्हा ठरवलेला आहे. त्याच्यानंतर पदवींची समाप्ती कलम 18. पदवींची समाप्ती यामध्ये ब्रिटिश राजवटीत लोकांना राव बहादूर, रावसाहेब, दिवान साहेब, खान बहादूर अशा पदव्या दिल्या जात असत. या पदव्यांमुळे व्यक्तीत कृत्रिम भेद निर्माण होत असे. भारताच्या संविधानाने भेदभाव निर्माण करणारे असे किताब देणे बंद केले आहे, परंतु शासनामार्फत व्यक्तीच्या व सामाजिक क्षेत्रातील लेखनी कार्याचा गौरव व्हावा व त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी पद्म पुरस्कार दिले जातात. लष्करी सेवेचा गौरव करण्यासाठी वीरचक्र, परमवीर चक्र आणि अशोक चक्र असे बहुमान किंवा पुरस्कार दिले जातात. अशा पदव्यांमुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना कोणते विशेषाधिकार प्राप्त होत नाही. भारताच्या नागरिकांना परराष्ट्राने देऊ केलेल्या पदव्या स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. याच्यानंतर पहा, स्वातंत्र्याचा हक्क. पहिला जो देण्यात आला तो काय होता? समतेचा हक्क कलम 14-18, तसंच स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कलम 19 ते 22. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे 19 ते 22 मध्ये? स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य आणि समता परस्परांवर अवलंबून असतात. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता असते. स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित अवस्था होय, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य नव्हे. 1978 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्ती संपादन करणे, धारण करणे आणि संपत्तीची विल्हेवाट लावणे या प्रकारचे स्वातंत्र्य वगळण्यात आले आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत कलम 19 मध्ये. त्याच्यामधील अ, भाषण व विचार स्वातंत्र्य. त्याच्यावरती काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत, म्हणजे
देशाची एकता अखंडता धोक्यात येऊ नये यासाठी, त्याच्यामध्येच मुद्रण स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश आहे. वर्तमानपत्र इतर माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाते. ब शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. सहा स्वातंत्र्यामध्ये भाषण व विचार स्वातंत्र्य, शांततापूर्वक निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य म्हणजे शांततेने निशस्त्र म्हणजे शस्त्र न आणता एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे. संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे तिसरा आहे म्हणजे क. आणि ड आहे भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य. ई देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर कोणताही व्यवसाय वा पेशा आचरण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे बघा सहा प्रकारचे जे स्वातंत्र्य सांगण्यात आलेले आहेत त्यामधील पहिलं भाषण व विचार स्वातंत्र्य, दुसरं आहे भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य, ई भाषण व विचार स्वातंत्र्य, ओ ब शांततापूर्वक निशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, क संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, त्याच्यानंतर भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य, ई देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, आणि फ कोणत्याही व्यवसाय व पेशा आचरण्याचे स्वातंत्र्य. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे जीवितांचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी कलम 20 ते 22. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जीवितांचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क महत्त्वाचा मानला जातो. कोणाही व्यक्तीला व्यक्तीला जीवितांच्या हक्कापासून वंचित केले जात नाही. मानवी प्रतिष्ठेचा आदर या हक्काने केला जातो, त्यामुळे कोणालाही चुकीच्या पद्धतीने अटक करता येत नाही. 20 ते 22 मध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहू. 20 मध्ये सांगितलेलं आहे अपराधाबद्दल दोष सिद्धीबाबत संरक्षण. 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. 21 क शिक्षणाचा हक्क आणि 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. मग कलम 21 मध्ये कलम 20 जे आहे त्या कलम 20 मध्ये काय सांगितलं. कलम 20 मध्ये काय सांगितलेलं आहे. कलम 20 मध्ये सांगितलं अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. 21 क शिक्षणाचा हक्क आणि 22 विवक्षित प्रकरणी अटक न व स्थानबद्धता यापासून संरक्षण. म्हणजे काय तर अटक जी झालेली असेल तर 24 तासाच्या आत न्यायाधीशांच्या समोर हजर केले नसेल तर का हजर केलेले नाही यासंबंधी न्यायालय प्रश्न विचारू शकते. आणि जर योग्य अटक ती झालेली नसेल, कायदेशीर अटक नसेल, तर न्यायालय आपल्याला मुक्त करते. त्याच्यानंतर पहा एखादी व्यक्ती बेकायदेशीर कृत्य करेल, कायद्याचा भंग करेल या शक्यतेसाठी देखील त्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाते, त्याला प्रतिबंधक स्थानबद्धता असे म्हणतात. त्याच्यानंतर आपला राज्यघटनेच्या कलम 21 अ यानुसार शिक्षणाचा अधिकार हा 2009 मध्ये RTE मूलभूत अधिकार मानण्यात आला आहे. त्याद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे. याच्यानंतरचा मुद्दा शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24. 23 व 24 मध्ये काय सांगितलेलं आहे. कलम 23 आणि 24 मध्ये सांगितलेलं आहे माणसांचा अपव्यापार आणि बेरबिगारी यांना मनाई आणि 24 कारखान्यांमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई. 23 मध्ये बेरबिगारीसाठी मनाई आहे आणि 24 मध्ये बेरबिगारी आणि अपव्यापार आणि बेरबिगारी कारखान्यांमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई हे 24 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे कलम 25 ते 28. कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो सांगण्यात आलेला आहे त्यामध्ये भारतात धार्मिक विविधता आढळते. राज्याचा कोणताही विशिष्ट धर्म नाही, सर्व धर्मांना सारखीच वागणूक दिली जाते. त्याचप्रमाणे राज्य धर्माच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. धर्माच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. भारतातील राज्यव्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे. या हक्कानव्य व्यक्ती सद्विवेकबुद्धीने स्वातंत्र्य उपभोगू शकते. त्याच्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क व धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कलम 25 ते 28 मध्ये सांगण्यात आलेला आहे. कलम 25, 26, 27, 28 हे धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचे आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क कलम 29 व 30 मध्ये आहे.
ज्यामध्ये भारतात विविधतेत एकता आढळते. वेगवेगळ्या समान घटकातील लोक वेगवेगळी भाषा बोलतात. भारताच्या वेगवेगळ्या भागात सण उत्सव चालीरीती यातही वैविध्य दिसून येते. त्यानंतर भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार. सांस्कृतिक हक्कानुसार अल्पसंख्याक समाज घटकांना आपली भाषा लिपी एकूण भाषा लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. भाषा लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. तर घटनात्मक उपायोजना करण्याचा हक्क जो आहे कलम 32 सांगण्यात आलेला आहे. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशास रिट्स असे म्हणतात. याच आदेशाने निर्देश किंवा प्राधिलेख असेही म्हटल्या जाते. उच्च न्यायालय नागरिक मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी योग्यता आदेश मिळण्यासाठी सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयात जाऊ शकतात. उच्च न्यायालयात आपल्या अधिकार क्षेत्राच्या कार्यकक्षेतच रिट्स किंवा आदेश बजावू शकतो. सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयातील न्यायाधीश बंदी प्रात्यक्षिकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेक्षण आणि अधिकारपृच्छा अशा विविध प्रकारच्या आदेशांद्वारे मूलभूत हक्कांना संरक्षण देतात. आता पहिला जो आहे देव उपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला हेबियस कॉर्पस असं म्हणतात. HABEAUS हेबियस कॉर्पस जो आहे पहिला. दुसरा आहे परमादेश. परमादेश म्हणजे मँडॅमस. तिसरा आहे प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे काय तर प्रोहिबिशन. त्याच्यानंतर चौथा आहे उत्प्रेक्षण म्हणजे सर्ट्युररी आणि पाचवा आहे अधिकार पृच्छा म्हणजे को वारंटो. पहिला जो आहे देवोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस यामध्ये ही लॅटिन भाषेतील संज्ञा असून याचा शब्दशः अर्थ होतो सदेह उपस्थित राहणे. पोलीस अधिकाऱ्याने जर एखाद्या व्यक्तीला पकडले आणि त्याला जर 24 न्यायालयासमोर हजर केले नसेल तर ती व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक वा मित्र हा अर्ज दाखल करू शकतात. कोणता? देव उपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरा आहे परमादेश. नंतर न्यायालय पोलिसांना विचारेल की त्या व्यक्तीला का हजर करण्यात आलेले नाही. परमादेश यामध्ये मँडॅमस. परमादेशचा अर्थ आहे की कृती करा, डू धिस. जर एखाद्या व्यक्तीचा व व्यक्तिगटाचा मूलभूत हक्क डावलला गेला असेल तर ती व्यक्ती किंवा तो व्यक्तिगट आपल्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी न्यायालयात परमादेश रिट अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती व्यक्तिगटाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण केले जाते. त्याच्यानंतर आहे प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे काय तर प्रोहिबिशन. समजा जर कनिष्ठ न्यायालयाकडून अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झाले असेल तर प्रतिषेध हा आदेश वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी दिला जातो. सर्वसामान्यपणे कनिष्ठ न्यायालय त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहूनच कार्य करतील अशी अपेक्षा असते. त्याच्यानंतर असतं उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे सर्ट्युररी. यालाच प्राकर्षण असेही म्हणतात. हा आदेश देखील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खटल्यांच्या सुनावणी संदर्भात वापरला जातो. अधिकार क्षेत्राबाहेरील खटला जर कनिष्ठ न्यायालयात चालवला असेल तर वरिष्ठ न्यायालय अशा खटल्यातील कागदपत्रे मागवून घेतात. आणि अधिकारपृच्छा म्हणजे को वारंटो. अधिकारपृच्छा याचा अर्थ आपला अधिकार कोणता. या आदेशानव्ये सदर कृती कोणत्या अधिकाराखाली केली असे न्यायालय विचारू शकते. एखाद्या अपात्र व्यक्तीच्या सार्वजनिक किंवा शासकीय पदावर झालेल्या नेमणुकीला या आदेशाने आव्हान देता येते. व नेमणूक केलेली व्यक्ती अपात्र आढळून आल्यास पदावरून दूर करता येते. त्याच्यानंतर पहा मानवी हक्कांचे संरक्षण. हा मुद्दा त्यामध्ये आहे. मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाप्रमाणेच इतरही यंत्रणा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. संसदेने 1993 मानवी हक्क संरक्षण कायदा मंजूर केला, संमत केला. कालांतराने 2000 मूलभूत हक्क आणि इतर मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग समाजातील वंचित घटकांच्या मूलभूत हक्कांच्या आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्ये मानवी हक्क आयोगाचीही स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जो माहितीचा अधिकार आहे हा बघा. लोकशाही जनता सार्वभौम असते. खरी सत्ता जनतेकडे असते. जनतेला सरकारचे कामकाज धोरण तसेच निर्णय जाणून घेण्याचा अधिकार असतो. त्यासाठी भारतात 2005 माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे व भ्रष्टाचाराला आळा घालणे हा या कायद्याचा हेतू आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्ये हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमधून विचारू शकता. धन्यवाद.